हाँ मैडम चालू कर। नमस्कार सर्वांना. इयत्ता 8वीच्या 29व्या तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत पा श्री वाघोले तुकाराम सर. सरांची शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदूर शिकारी तालुका नेवासा. सर आपल्याला आज भूमिती या घटकातील बिंदू रेषाखंड रेषा किरण आणि कोण याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तर सरांना विनंती करेल की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं सर प्लीज. धन्यवाद मॅडम. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीच्या निमित्ताने आपण जो कार्यक्रम चालू केलेला आहे 77 दिवसांचा अतिशय परिणामकारकरित्या सध्या चालू आहे. आणि आज भूमितीचा जो सुरुवातीचा घटक आहे बिंदू रेषा खंड रेषा किरण प्रतल आणि कोण याच्याबद्दल मुलांनी याच्या अगोदर शिकलेलंच आहे, परंतु या घटकांवरती कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि ते प्रश्न कसे सोडवायचे याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत. त्याबद्दल मी जास्त मुलांना खोलात काही नेणार नाही, परंतु त्याचे जे काही नियम आहे जाणीवपूर्वक जे ध्यानात ठेवण्यासाठी जे नियम आहे ते नियम आपल्या लक्षात असेल तर आपण काही सेकंदामध्ये या प्रश्नांची उत्तरं लिहू शकतो. आता यामध्ये बिंदू आहे. बिंदू मी ओझरती थोडीशी रिव्हिजन घेतो. बिंदू म्हणजे टिंब, याला बिंदू म्हणतात. रेषाखंड दोन अंत्यबिंदूंच्या दरम्यान असलेला बिंदूंचा संच, याला रेषाखंड म्हणतात. आणि त्याच्यानंतर रेषा आहे. रेषेला दोनही बाजूनी बाण दाखवलेले असतात. बाण कशाचं काम करतात, काय दाखवतात, तर अमर्यादता दाखवतात. रेषेची अमर्यादता, अमर्याद बिंदूंचा संयोग संच की जो एकमेकांच्या विरुद्ध दिशेने अमर्याद वाढत जातो. हे वाढत जाण्यासाठी हे जे कोण आहे बाण आहे बाण दाखवलेले असतात. रेषा ही अमर्याद असते. त्यानंतर दोन भिन्न बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. कुठे दोन बिंदू घेतले आपण तर त्यामधून एक आणि एकच रेषा जाते. ही फक्त उजळणी आहे, मी काही जास्त खोलात जाणार नाही. एक रेषीय बिंदू, एकाच रेषेवर असणारे जे बिंदू आहेत त्यांना एक रेषीय बिंदू म्हणतात. नैक रेषीय बिंदू, एका रेषेवर नसणारे जे बिंदू आहेत त्यांना नैक रेषीय बिंदू म्हणतात. संपात बिंदू आणि एक संपाती रेषा, दोन रेषा जर एकमेकींना एका बिंदूत छेदत असतील तर त्या बिंदूला संपात बिंदू म्हणतात आणि त्या दोन्ही रेषांना एक संपाती रेषा असं म्हणतात. त्यानंतर समांतर रेषा आहे. एकमेकींपासून समान अंतरावर असणाऱ्या ज्या रेषा आहेत त्या एकमेकींना कधीही छेदत नाही, या रेषांना समांतर रेषा म्हणतात. त्यानंतर किरण आहे. किरण हा एका बिंदू पासून उगम पाहून तो एकाच दिशेला वाढत जातो. हा जो बिंदू आहे त्याचा आरंभ बिंदू म्हणून ओळखला जातो. ए बी हा जो किरण आहे, किरणाचं वाचन सुद्धा त्याच्या आरंभ बिंदू पासून दुसऱ्या बिंदू पर्यंत करायचं असत. बी ए नाही तर किरण, किरण ए बी असंच वाचन किरणाचं करायचं असतं. किरण बी ए असं उलट वाचन करायचं नाही. तर अशा प्रकारे हे जी किरण आहे, किरण एका बिंदूतून निघून एकाच दिशेला अमर्याद वाढत जातात. त्यानंतर बिंदूंची दरम्यानत जी आहे, एका रेषेवर जर तीन बिंदू असतील, उदाहरणार्थ ए बी सी, याची दरम्यानता कशी दाखवली जाते, ए डॅश बी डॅश सी, म्हणजे बी हा ए आणि सी यांच्या दरम्यान आहे. ही जी बिंदूंची दरम्यानता आहे ही दरम्यानता अशा प्रकारे दाखवली जाते. आणखी एका प्रकाराने पण दाखवली जाते, बिंदू सी बी ए. त्यानंतर आहे प्रतल. अमर्याद सपाट पृष्ठभागाला प्रतल म्हणतात. प्रतल जे आहे चौकोनी पृष्ठभाग असतो. आपला हा जो फळ आहे हे एक प्रतल आहे. आपली एक भिंत जी आहे तीही एक प्रतल आहे.
प्रतल हे चौकोनी पृष्ठभाग चौकोनी पृष्ठभागाला आपण प्रतल म्हणतो प्रतल चारही दिशेला अमर्याद वाढत प्रतल दाखवण्यासाठी इंग्रजी कॅपिटल अक्षर वापरले जातात जसे आपण रेषा वगैरे रेषाखंड दाखवण्यासाठी त्यांची नावं दाखवण्यासाठी रेख ए बी किंवा असं रेषा दाखवण्यासाठी स्मॉल ए किंवा एल एम असं दाखवतो परंतु प्रतल दाखवण्यासाठी मात्र कॅपिटल लेटर्स वापरले जातात यावरून लक्षात ठेवा तीन नैक रेषीय बिंदूतून फक्त एक प्रतल जाते हे तीन नैक रेषीय बिंदू आहेत एका रेषेवर येऊ शकत नाही यांना सामावणार एक आणि एकच प्रतल असत किंवा दोन रेषा आहेत दोन रेषा जर एकमेकींना छेदल्या तर यांना सामावणार एक आणि एकच प्रतल असत कारण प्रतल हे सुद्धा चारही दिशांना अमर्याद मानत जाते त्यानंतर पुढे जेव्हा दोन प्रतल परस्परांना छेदत नाहीत तेव्हा त्यांना समांतर प्रतले म्हणतात उदाहरणार्थ आपल्या घराच्या ज्या समोरासमोरच्या भिंती आहेत ती समांतर प्रतलाची उदाहरण आहे आपल्या शाळेची समोरासमोरची जी भिंती आहे ते समांतर प्रतलाची उदाहरण आहे आणि दोन प्रतल जर एकमेकींना छेदले तर त्यांचा छेद असतो रेषा दोन प्रतल एकमेकांना किंवा आपला घराचा जो कोपरा आहे दोन भिंती ज्या ठिकाणी छेदतात त्या ठिकाणी एक उभा असा एक कोपरा तयार होतो तो कोपरा म्हणजेच रेषा आहे आणि दोन प्रतलांचा संयोग जिथं होतो त्याला जिथं संयोग होतो त्याला रेषा असं म्हणतात रेषेच्या माध्यमातून ते एकमेकांना जोडले जातात जर दोन प्रतले परस्परांना छेदत असतील तर त्याचा जो छेद असतो तो एक रेषा असतो त्यानंतर कोण आहे हे जे आहेत एकदम प्रायमरी माहिती आहे हे सगळ्या मुलांना माहिती आहे फक्त एक उजळणी म्हणून आपण घेतो आहोत आणि जे नवीन छोटे छोटे नियम जे आहेत ते आपल्या तोंडपाठ असले पाहिजे त्यासाठी ही एक उजळणी म्हणून आपण भूमितीचा जो भाग आहे भूमितीच्या भागाला जास्त काही फार अभ्यास करावा लागतो किंवा काय असे अजिबात नाही फक्त छोटे छोटे जे नियम आहेत प्रमेय आहेत ते पाठ असावे लागतात आणि ते जर पाठ असतील तर आपल्याला खूप म्हणजे आरामात ही उदाहरणं अगदी सहजासहजी काही सेकंदामध्ये सोडवता येतात म्हणून आपण हे जे नियम आहेत त्याची उजळणी घेतात कोण जो आहे कोण एकच आरंभ बिंदू असतो आणि त्या आरंभ बिंदू पासून त्या आरंभ बिंदूतून दोन किरण वेगवेगळ्या दिशांना जातात आणि त्यामुळे तयार जी होणारी आकृती आहे तिला कोण असेल एकच आरंभ बिंदू असलेल्या परंतु एकाच रेषेत नसणाऱ्या दोन भिन्न किरणांमुळे तयार होणाऱ्या आकृतीला कोण असे म्हणतात आता कोणाचे कोणाच्या प्रतलातील बिंदूंचे विभाजन जे आहे समजा हाच कोण जर आपण असा प्रतलात काढला या कोणामुळे प्रतलाचे किती भाग पडतात असाही प्रश्न आहे तुम्हा कोणामुळे प्रतलाचे तीन भाग पडतात कोणाचा अंतर्भाग ए बी सी पी क्यू आर आणि एस कोणाचा अंतर्भाग प्रत्यक्ष कोण आणि कोणाचा बाह्यभाग असे तीन भाग या कोणामुळे प्रतलाचे पडतात आता यामध्ये अंतर्भागातले बिंदू कोणते बिंदू ए बिंदू बी बिंदू सी आणि बाह्य भागातले बिंदू क्यू पी आर आणि कोणावरचे प्रत्यक्ष कोणावरचे जे बिंदू आहे बिंदू ए एस बी आणि सी हे प्रत्यक्ष कोणावरचे बिंदू आहे असे जे तीन भाग पडतात प्रतलाचे तीन भाग आपल्या समोर दाखवले होते समान मापाच्या कोणांना एकरूप कोण म्हणतात समान माप जर असतील तर कोणाची त्याला एकरूप कोण म्हणतात काही कोणाचे प्रकार आहेत पहा कोण कोणाचे माप साधारणपणे
कोणाचे माप 0° ते 180°च्या दरम्यान असते, आपले जनरल जे कोण आहे ते. आता त्याच्या आधारे कोणाचे प्रकार पडतात पहा. काटकोन, काटकोन हा किती अंश मापाचा असतो? 90° मापाचा. लघुकोन 0° ते 90° मापाच्या कोणाला आपण लघुकोन म्हणतो. त्याच्यानंतर विशाल कोण आहे 90° ते 180°. विशाल कोण 90° ते 180° माप असलेला जो कोण आहे त्याला विशाल कोण म्हणतात. त्याच्यानंतर पुढचे जे कोण आहे याच्या पुढचे कोण जे आहे सरळ कोण. सरळ कोण आता कसा असतो पहा, मी आकृती काढून दाखवतो. ए बी सी याला सरळ कोण म्हणतात. आता मुलांना याचं माप माहिती आहे, बी बिंदू जवळ तयार होणारा हा सरळ कोण आहे, याचं माप आहे 180°. म्हणजे छोटे छोटे जे नियम आहेत कोणाच्या संदर्भातले हे नियम आपल्या तोंडपाठ असले पाहिजे, जेणेकरून आपल्याला जसं जे आठवून त्याच्या आधारे प्रश्नांची उत्तरं लिहिता येतात. त्याच्यानंतर आहे 0° कोण. 0° कोण आता 0° कोण कसा असतो बघा, आरंभ बिंदू एकच आहे त्याचा आणि दोन जे किरण आहे ते एकावर एक आहे आलेले आहे. दोन्ही किरणांमध्ये कुठलाही कोण तयार होत नाही त्याला 0° कोण म्हणतात. त्याचं जे माप आहे ते 0° असते. त्यानंतर आहे पूर्ण कोण. पूर्ण कोण आहे, पूर्ण कोण तोही सेम टू सेम 0° अंशासारखाच असतो, परंतु त्याचं माप या पद्धतीने मोजलेला असतो आणि हा पूर्ण कोण असतो 360°. हे त्याचे नियम आहे. त्यानंतर आहे प्रविशाल कोण. 180° जास्त आणि 360° कमी माप असलेला कोण जो आहे त्याला प्रविशाल कोण असं म्हणतात. साधारणपणे ए बी सी हा जो कोण आहे याला प्रविशाल कोण म्हणतात. साधारण आपण अंदाज याच माप आहे समजा 270°. धरू आपण त्याचं 180° जास्त आणि 360° कमी असं जे मापाचा जो कोण आहे त्याला प्रविशाल कोण असं म्हणतात. त्याला कोणता कोण म्हणतात, प्रविशाल कोण. त्याचं माप असत 180°. जास्त आणि 360° कमी. 360° कमी आणि 180° जास्त असं जे माप आहे त्या प्रविशाल कोणाचं असतं. त्यानंतर आहे संलग्न कोण. संलग्न कोणाची जी जोडी असते ती लगतच्या कोणांची जोडी असते, त्यांची दोन कोणांची एक भुजा जी आहे ती कॉमन असते, सामायिक असते, त्याला संलग्न कोण म्हणतात. आणि त्याच्या पुढे आहे रेषीय जोडीतील कोण. रेषीय जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज 180° असते. हे जे छोटे छोटे नियम आहे हे मुलांच्या पाठ असावे. पुढे आहे विरुद्ध कोण. विरुद्ध कोण हे समान मापाचे असतात. उदाहरणार्थ जर दोन रेषा एकमेकींना छेदल्या, ज्या बिंदूमध्ये छेदतात त्या बिंदू जवळ चार कोण तयार होतात, त्यांना नाव देऊ आपण ए बी सी आणि डी. याच्यातले ए आणि बी हे रेषीय जोडीतले कोण आहे, बी आणि सी हे सुद्धा रेषीय जोडीतले कोण आहे, सी आणि डी हे रेषीय जोडीतले. आता आपण बघितले 180° माप असतं या दोन्हीचं, दोन्हीची बेरीज 180° असते. डी आणि ए
180 अंश असेल तर d किती असेल या दोन्हींचं माप 180 अंश असतं हा 70 आहे तर हा 110 असला पाहिजे आणि मग हा 110 आहे Hazar ekshida ai, dar har 20 sudha ekshida asla. Ha, yeh 70 ai, dar C kiti asla bai je? 70 asla bai. Asha prakare, virudha kon je hai, ke samal mapach asta. Ani, yeh chote je niyam hai, ke aplya paath asla bai je. 180 अंश असते त्याला पूरक कोण म्हणतात पूरक कोण हे संलग्न कोण सुद्धा असू शकतात उदाहरणार्थ ते रेषीय जोडीचे सुद्धा असू शकतात ए बी सी आणि डी या दोन कोणाच्या मापांची बेरीज जी आहे ती 180 अंश असते त्याला पूरक कोण म्हणतात त्याला असं जर असेल तर अशा प्रकारची आकृती असेल तर त्याला रेषेजोडीतले कोण सुद्धा म्हणतात पूरक कोण असे शेपरेट सुद्धा असू शकतात हा जर 110 असेल तर याचा पूरक जो आहे तो 70 अंशाचा असतो या अशा प्रकारे पूरक कोणाच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश पूरक कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते एक कोण जर 100 अंश असेल तर त्याचा पूरक कोण किती असेल 80 अंश दोन्हींची बेरीज 180 आली अशा प्रकारे पूरक कोण जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवता येतं पूरक कोण हे संलग्न वा असंलग्न सुद्धा असू शकतात त्यानंतर आहे कोटिकोन कोटिकोनाच्या मापांची बेरीज असते 90 अंश हा प्रायमरी नियम आहे तो आपल्या पाठापासून पाहिजे नवीन त्याच्यासाठी आपल्याला पुढची जी उदाहरण सोडवायची आहे त्यासाठी हे नियम फार महत्त्वाचे आहे कोटिकोन हे दोन कोणाची जोडी असते कोटिकोनाच्या दोन कोणाच्या मापांची बेरीज असते 90 अंश एक जर कोण 60 अंशाचा असेल तर दुसरा कोण 30 अंशाचा असतो या दोन्हींची बेरीज असते 90 अंश हे सुद्धा कोटिकोन सुद्धा संलग्न असू शकतात किंवा काटकोन काटकोनामध्ये जर संलग्न कोण असतील तर हे दोन्ही कोण कोटिकोन असतात तर दोन्ही कोणाच्या मापांची बेरीज 90 अंश असते हे असे संलग्न असू शकतात आणि सेपरेट सुद्धा असू शकतात त्यानंतर एक कोण दुभाजक कोणाच्या शिरोबिंदूतून निघालेल्या कोणाच्या अंतर्भागातून जाणाऱ्या व कोणाचे दोन एकरूप कोणात विभाजन करणाऱ्या किरणाला त्या कोणाचा कोण दुभाजक म्हणतात आता हा जो कोण काढलेला आहे आपण हा कोण याचा जो किरण आहे ए बी सी आणि डी हा बीडी जो किरण आहे हा कोण दुभाजक आहे असं कधी म्हणता येईल हा जर दोन्ही कोण ज्याच्यामुळे तयार झाले एका कोणाचे दोन कोण तयार झाले पण दोन कोण होत असताना हे जर दोन कोण विभागले समान अंशामध्ये तर हे दोनही कोण जे आहेत हे कोण या कोण दुभाजकामुळे वेगवेगळे झालेत असं आपण म्हणू शकतो आणि हे 45-45 अंश जे दोन कोण तयार झालेले आहेत त्या कोणांना त्या किरणाला कोण दुभाजक असे म्हणतात दोन रेषांच्या छेदिकेमुळे होणारे कोणाची जी जोडी असते आता याच्यामध्ये समांतर रेषा पण येतात समांतर रेषांना आणि असमांतर रेषा सुद्धा असतात आपण अगोदर असमांतर पाहू या दोन रेषा आहेत या दोन रेषांना जर एका छेदिकेने छेदले असता तीन प्रकारचे कोण तयार होतात समजा ही एल एम आणि एन एन नावाची रेषा आहे यामुळे ए बी सी डी ई एफ जी आणि एच
असे आठ कोण तयार झाले छेदिका ज्या बिंदू मध्ये छेदते रेषेला त्या ठिकाणी चार कोण तयार होता आणि यामध्ये कोण होता संगत कोण त्यानंतर अंतर कोण आणि व्युत्क्रम कोण तीन प्रकारचे कोण तयार होता आता याच्यात संगत कोणांच्या जोड्या कोणत्या तर ए एचा संगत कोणता ई झाली पहिली जोडी दुसरी जोडी कोणती बी बीचा संगत हा एफ त्यानंतर डी तिसरी जोडी आहे डीचा संगत कोण आहे एच आणि चौथी जोडी आहे सी सीचा संगत कोण आहे जी या संगत कोणांच्या जोड्या तयार होतात अंतर कोणांच्या दोन जोड्या तयार होतात संगत कोणाच्या चार अंतर कोणाच्या दोन पहिली जोडी आहे डी आतले अंतर कोण म्हणजे आतले आत डी त्याची जोडी ई आहे त्यानंतर कोण सी याची जी जोडी आहे अंतर कोणाची एफ त्यानंतर युत्क्रम कोण हे छेदिकेच्या विरुद्ध अंगास तयार झालेले असतात पहिली जोडी आहे डी डीचा युत्क्रम कोण आहे एफ दुसरी जोडी आहे सी डीचा युत्क्रम कोण आहे ई युत्क्रम कोणाच्या अशा दोन जोड्या तयार होतात त्याच्यानंतर बाह्य युत्क्रम कोण सुद्धा असतात बाह्य युत्क्रम कोण म्हणजे ए त्याची जोडी जी आणि बी आहे बाह्य युत्क्रम कोण त्याची जोडी असते एच या साध्या कोणत्याही म्हणजे समांतर नसलेल्या ज्या रेषा आहेत त्यांना छेदिकेचे असतात असे तीन प्रकारचे कोण तयार होतात संगत कोणाच्या चार जोड्या तयार होतात अंतर कोणाच्या दोन जोड्या तयार होतात अंतर युत्क्रम कोणाच्या दोन जोड्या तयार होतात आणि बाह्य युत्क्रम कोणाच्या आणखी दोन जोड्या तयार होतात बाह्य युत्क्रम अशाच प्रकारे जर समांतर रेषा जर असतील समांतर रेषा जर असतील तर समांतर रेषेला एका छेदिकेने छेदले असतात या दोन समांतर रेषा आहेत रेषा एल रेषा एम आणि त्याला एका छेदिकेने छेदले आहे छेदिकेने छेदल्यामुळं ही एम रेषा आहे छेदिका हिच्या हिच्यामुळं सुद्धा तीन प्रकारचे कोण तयार होतात परंतु आता याचे गुणधर्म वेगळे आहेत हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचे साध्या ज्या रेषा असतात म्हणजे छेदणाऱ्या वगैरे त्यांना एका छेदिकेने छेदले असता तीन प्रकारचे कोण तयार होतातच परंतु आता ह्या समांतर रेषा आहेत समांतर रेषेला एका छेदिकेने छेदले असता संगत कोण तयार होतात अंतर कोण सुद्धा तयार होता आणि तिसरा आहे युत्क्रम कोण सुद्धा तयार होता आता संगत कोण पहा ए मग सारखेच नाव देऊ आपण ए बी सी आहे डी ई एफ जी एच आता ए जो आहे याचा संगत कोणापासून सुरुवात करू आपण ए ची जोडी ई आहे बी ची जोडी एफ आहे त्याच्यानंतर डी ची जोडी आहे ही खालचा एच ई हा जो कोण आहे याचा संगत कोण आहे जी या चार जोड्या संगत कोणाच्या तयार झाल्या अंतर कोणाच्या म्हणजे छेदिकेच्या एकाच अंगास असणारे आतल्या बाजूने तयार होणारे हे जे कोण आहे त्याला अंतर कोण म्हणतात कोण डी याची जोडी आहे कोण ई आणि कोण सी याची जोडी आहे एफ त्याच्यानंतर युत्क्रम कोण आहे विरुद्ध अंगास तयार होतात छेदिकेच्या डी कोण डी आणि कोण एफ कोण सी आणि कोण ई
हे जे कोण आहे हे कोण तयार होता आता याच्यामध्ये याच्यामध्ये याचे गुणधर्म जे आहेत हे गुणधर्म वेगळे आहेत लक्षात घ्या संगत कोण जे असतात संगत कोण एकरूप असतात एकरूप म्हणजे काय समान मापाचे अंतर कोण जे आहे दोन अंतर कोणाच्या मापांची बेरीज बेरीज असते 180 अंश हा नियम आहे हा नियम आपल्याला माहीत असला पाहिजे त्यानंतर व्युत्क्रम कोण जे आहे व्युत्क्रम कोण एकरूप असतात मग ते अंतर व्युत्क्रम कोण असू द्या किंवा बाह्य व्युत्क्रम कोण असू द्या आता बाह्य व्युत्क्रम कोणाची जोडी आहे ती पण घेऊन द्या तुम्ही बाह्य व्युत्क्रम कोण आहे ए ए ची जोडी आहे जी आणि बी या कोणाची बाह्य व्युत्क्रम कोणाची जोडी आहे एच हे सुद्धा एकरूप असतात हे अंतर व्युत्क्रम कोण आहे हे बाह्य व्युत्क्रम कोण आहे आवाज येतोय ना माझा सर येतो येतो हे छोटे छोटे जे नियम आहेत हे महत्वाचे आहेत व्युत्क्रम कोण एकरूप असतात अंतर कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते आणि संगत कोण एकरूप असतात आता याच्यामध्येच मी मुलांना फक्त एका कोणाचं माप देतो मला तुम्ही सगळ्या कोणाची माप सांगायची याचं माप समजा 120 अंश आहे ए दिसतंय ना ए बरोबर 120 अंश बी सी डी ई एफ जी आणि एच बी असेल हात शेजारी कोण आहे मग तुम्हाला इथे नियम लावा लागेल कोणता तरी ह्या बी च माप सांगता येईल आपल्याला आहे ना हा 120 आहे तर हा 60 असला पाहिजे कारण आहे आता बरेच मुलं करेक्ट करेक्ट बरेच मुलं फार उत्सुक आहेत आणि धन्यवाद अगदी म्हणजे क्षणाचाही विलंब न लावता मुलांनी उत्तर दिलेली आहेत मेसेज येत आहेत छान कॉंग्रॅच्युलेशन बी हा जो आहे तुम्ही याला नियम लावू शकता इथं रेषीय जोडीतील कोण हा ए जर 120 असेल तर बी 60 अंश असेल याला कारण देऊ शकतो तू रेषीय जोडी एका शब्दात कारण तुम्ही लिहिलं तरी चालेल रेषीय जोडी सी बिंदू जो आहे सी कोण तो आहे 120 अंश याला कारण काय असेल बी चा रेषीय जोडी म्हणा किंवा ए चा विरुद्ध कोण म्हणा 120 अंश त्याला तुम्ही विरुद्ध कोण असं कारण द्या त्याच्यानंतर डी आहे हा मग हा बी चा विरुद्ध कोण होऊ शकतो आणि 120 सी चा रेषीय जोडीतला कोण होऊ शकतो डी असेल 60 अंश बी किती आहे 60 आहे डी सुद्धा 60 आहे कारण विरुद्ध कोण विरुद्ध कोण समान मापाचे असतात ई हा जो ई आहे हा किती आहे ए चा संगत कोण आहे ई आणि संगत कोण एक रूप असतात मग जर ए 120 असेल तर ई सुद्धा 120 असला पाहिजे ही जी तार्किक बुद्धिमत्ता आहे आपली ही तार्किक बुद्धिमत्ता आताच आम्ही 5 दिवसाचं ट्रेनिंग घेतलं त्यामध्ये हा भाग फार महत्वाचा त्या ठिकाणी आम्हाला अभ्यासाने मिळाला तार्किक बुद्धिमत्ता जी आहे ती गणिताच्या संदर्भात म्हणजे एक नियम वापरून आपण अंदाज करू शकतो तर्क काढू शकतो आणि हा जो तर्क आहे हा तर्क आपल्याला उत्तरापर्यंत सहज घेऊ शकतो जर ए हा 120 आहे तर ई सुद्धा 120 असला पाहिजे कारण ई हा संगत कोण आहे एचा त्यानंतर एफ जो आहे एफ हा 60 अंश असेल याला कारण तुम्ही देऊ शकता हे पाय सी चा हा अंतर कोण आहे आणि अंतर कोणाच्या मापांची बेरीज 180 मग जर एक त्याच्यातला 120 आहे तर दुसरा किती असेल 60 अंश आहे की नाही मग तुम्ही याला अंतर कोण असं किंवा तुमचं कारण वेगळं सुद्धा असू शकतं ईचा तो रेषीय जोडीतला कोण सुद्धा आहे म्हणजे ही जी कारण आहेत
कारण प्रत्येकाची वेगळी असू शकतात, उत्तर मात्र सेम असेल. त्याच्यानंतर जी आहे, हा जी जी किती असेल, ई जर तुमचा 120 असेल तर जी सुद्धा 120 असला पाहिजे. कारण कारण द्यायचं त्याच विरुद्ध कोण. त्याच्यानंतर एच जो आहे, एच असेल 60 अंश, त्याला कारण आहे जीचा रेषीय जोडीतील कोण किंवा एफ चा विरुद्ध कोण. तुम्ही कोणतंही कारण लिहू शकता. भूमितीमध्ये तुम्ही जे भी धार लिहिता त्याला जर आधार असावा लागतो, कारण असावं लागतं. कारण इथून पुढे 9वीला तुम्हाला प्रमेय सिद्ध करायला लागतात. एका बाजूला असतात विधान, दुसऱ्या बाजूला असतात कारण. त्याची कारण आपल्याला रिझन्स द्यावे लागतात. तुम्ही जे विधान केलं ते कशाच्या आधारे केलं त्याचं रिझन पाहिजे असतं. आणि ते रिझन देण्यासाठी हे छोटे छोटे जे नियम आहेत, जे रूल्स, हे तुम्हाला तिथं फायदेशीर ठरतात. म्हणून ते आपण जर आपले पाठ झाले तर आपल्याला पुढे सुद्धा अडचण येणार नाही. अशा पद्धतीने एक जर कोण माहीत असेल आपल्याला तर समांतर रेषेलेखाच्या रीतीने छेदल्यामुळे जे 8 कोण तयार होतात त्या 8 कोणांची मापे आपल्याला सहजासहजी सापडू शकतात. आणि त्याची कारण सुद्धा आपण समर्पक कारण आपण लिहू शकतो. अशा प्रकारे भूमिती जो आहे, भूमिती अतिशय सोपा भाग आहे. 20% त्याला भागांचा आहे. साधारणपणे भूमितीवर आधारित 10 प्रश्न आपल्या परीक्षेला येतात. आणि जर तुमचा हा बारकाव्याने अभ्यास जर असेल, चांगले जर नियम पाठ असतील, तर तुम्हाला ह्याचे फारसा काही अभ्यास करावा लागत नाही. फक्त नियम पाठ असावे लागतात. तुम्ही याची उत्तर अगदी काही सेकंदामध्ये लिहू शकता. कारण आता माझ्या समोरची जी मुलं आहेत ते अतिशय टॅलेंटेड आहेत, निवडक मुले आहेत. आणि म्हणून त्यांना कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त उदाहरणं कशी सोडवता येईल यासाठी आपला प्रयत्न असणार आहे. म्हणून हे जे नियम आहेत, छोटे नियम आहेत, साधे नियम आहेत, पण हे मात्र पाठ असले पाहिजे, ध्यानात असले पाहिजे. आता याच्यावर आधारित अशी उदाहरणं येतात पहा. एका कोणाच्या कोटी कोण व पूरक कोण. उदाहरणार्थ एका कोणाच्या कोटी कोण व पूरक कोण यांच्या मापांचे परस्परांशी 7:16 हे गुणोत्तर आहे. तर तो कोण किती अंशाचा असेल. पर्याय क्रमांक 1 आहे 40 अंश, 2 आहे 20 अंश, 3 आहे 30 अंश, आणि 4 आहे 50 अंश. लिखी उदाहरण आहे. लेखी उदाहरण आहे. याची आपल्याला गणिती रूप लिहिणं, लिहिता येणं महत्वाची गोष्ट आहे. पहा, मुलांची लगेच उत्तर येत आहेत. फास्ट, छान, व्हेरी गुड. अभिनंदन मुलांचं. जे फास्ट आहेत त्यांचं अभिनंदन. जे थोडे पाठीमागे आहेत त्यांनी सुद्धा तयारी करा. पहा, एका कोणाच्या कोटी कोण व पूरक कोण. आता एक कोण आपल्याला दिलेला आहे का, माहिती आहे का. जो माहित नाही तो कोण मानायचा. एक कोण एक्स अंश मान, तो कोण जो आहे एक्स अंश मानायचा. आणि त्याच्यावरून त्याचा कोटी कोण करायचा.
मग त्याचा कोटिकोण किती असेल 90 वजा x कारण कोटिकोणाच्या मापांची बेरीज 90 अंश असते हा मग छोटा नियम आपल्याला इथं लगेच उपयोगी आहे है ना त्याच्यानंतर आहे पूरक कोण त्याचा पूरक कोण किती असेल पूरक कोण असेल याचा पूरक कोण या एका कोणाचा तो असेल 180 वजा x आणि या दोन्हींचं कोटिकोण आणि पूरक कोण या दोन्हींचं दोन्हीच्या मापांचं परस्पर आहे 7 8 16 असं गुणोत्तर आहे म्हणजे काय पहा 90 90 वजा x छेद हा आहे कोटिकोण आणि पूरक कोण 180 वजा x यांचं गुणोत्तर आहे 7 8 16 हे तुमचं समीकरण तयार मग इथं आपण तिरकस गुणाकार करू शकतो तिरकस गुणाकार करा 16 ने 16 कंसात 90 वजा x बरोबर या 7 ने 180 वजा x ला गुणा तो गुणाकार आपला तयार होईल पाय इथं शून्य सोळा शून्य सोळा ने नऊ मधला गुणा चव्वेचाळीस 1440 वजा 16 एक्स बरोबर 180 गुणिले 7 1260 वजा 7 एक्स पक्षांतर करायचं 1440 वजा हे 1260 धन आहे तिकडे आल्यानंतर ऋण होती बरोबर हे वजा 7 एक्स ऋण आहे हे 16 एक्स तिकडे गेल्यानंतर धन होती वजाबाकी करा वजाबाकी येते 180 बरोबर यांची वजाबाकी येते 9 एक्स हे 9 इथं गुणिले इकडे आल्यानंतर भागिले होते 180 भागिले 9 बरोबर एक्स 9 9 2 18 0 म्हणजे एक्स बरोबर 20 अंश म्हणजे तो कोण किती असेल आपलं काय विचारलं तर तो कोण किती अंशाचा असेल तो कोण आपण एक्स मानलेला आहे आणि एक्स स्थितीमध्ये किती आली अशा पद्धतीने हे जे छोटे छोटे नियम आहेत कोटिकोण पूरक कोण याचे हे छोटे नियम आपल्याला इथं उपयोगी पडतात त्यांच्या मापांची बेरीज 90 अंश असते मग एक कोण एक्स आहे तर दुसरा 90 वजा एक्स असेल म्हणजे हे समीकरण मांडण्यासाठी आपल्याला जे नियम आहे ते उपयोगी पडतात तर अशाच प्रकारचा एक प्रश्न आहे मी तुम्हाला देतो तुम्ही सोडवा ओके एका कोणाचा पूरक कोण व कोटिकोण एका कोणाचा पूरक कोण व कोटिकोण यांचे गुणोत्तर यांची गुणोत्तर 5/2 आहे तर त्या कोणाची माप केली तर
diaconaci mahti. Very good. Chan. Ha, sorva, mi ekas mintat parat join hotoy. Ekas mintat parat join hotoy mi. Chan baras mulanje uttar lihle aahe. Aawaj yetoy maza. Yetoy sir, yetoy sir. Okay. Pa. Ek kon jo aahe, ek kon x manu. X aansh manu. Ani tyacha purak kon. पूरक कोणाच्या मापाची बेरीज असते 180 अंश म्हणून तो असेल 180 वजा x या एका कोणाचा पूरक कोण त्याच कोणाचा कोटिकोण कोटिकोणाच्या मापांची बेरीज असते 90 अंश आणि तो जो कोटिकोण आहे तो आहे 90 वजा x आता ही जी दोन कोण आहे पूरक कोण कोटिकोण आता पूरक कोण अगोदर लिहिला म्हणून ओवर दिलाय सर 180 वजा x छेद कोटिकोण नंतर लिहा आणि त्याचे जे गुणोत्तर आहे ते कसे 5/2 म्हणजे 5/2 आता मुलांचा जो आहे इथं भूल होऊ शकतो मग हे 90 वजा x ओवर लिहायचे का 180 वजा x कुठे लिहायचे खाली लिहायचे वर लिहायचे तर ज्या क्रमाने इथे आले का पूरक कोण व कोटिकोण यांचे जे गुणोत्तर आहे पूरक कोण नाव अगोदर आला ना ते वर लिहा कोटिकोण त्याच्या खाली लिहा गुणोत्तर जसं आले तसं लिहा हेच आपण 5/2 लिहू शकतो अपूर्णांकाचा यांचा तिरकस गुणाकार करा
दोन कंसात 180 वजा x बरोबर 5 कंसात 90 वजा x 180 गुणे 360 वजा x वजा 2 x बरोबर 9 45 वजा 5 x हे 5 x इकडे आले धन होती हे तिकडे गेले ऋण होती मग वजा 2 x अधिक 5 x बरोबर 450 वजा 360 यांची पहिली बेरीज करा 3 x बरोबर यांची वजाबाकी 450 मधून 360 गेले 90 3 इथं गुणिले आहे x बरोबर 90 भागिले 3 3 इथं 3 3 3 म्हणजे 0 म्हणजे x बरोबर 30 अंश x बरोबर 30 अंश तर त्या कोणाचे माप म्हणजे x ची किंमत आपल्याला काढायची काढली आपण ती 30 अंश आहे बऱ्याच मुलांनी बरोबर सोडवलेलं आहे सर्वांचे अभिनंदन त्याचप्रमाणे घड्याळाच्या बाबतीमध्ये काही उदाहरणं येतात पहा कोण काट्यांमधला जो कोण आहे ही मुलांना आवड जाणारी उदाहरण आहे काट्यांमधला कोण किती अंशाचा होत असेल एक उदाहरण पहा 10:30 वाजता कोणाची माप किती असेल प्रश्न आहे 10:30 वाजता कोणाची माप किती असेल म्हणजे तास काटा आणि मिनिट काटा याच्यातला जो कोण आहे तो किती अंशाचा असेल त्यासाठी आपल्याला जे आहे तुम्ही घड्याळ काढलं तरी चालेल घड्याळ आपल्याला पटकन काढता आलं पाहिजे 12 वरती 12 आणि 9 सॉरी 3 आणि 9 इथं 1 2 4 5 6 7 8 9 10 11 10:30 वाजले म्हणजे तास काटा 11 आणि 10 मधोमध असेल आणि मिनिट काटा 6 वर असेल या दोन इथलं माप विचारलं आपल्याला कोणाचं माप किती असेल साधारणपणे जनरली जर विचार केला तर माझ्याकडे काही नियम आहेत तास काटा 1 मिनिटाला तास काटा 1 मिनिटामध्ये किती अंश पुढे सरकतो पहा 1/2 अंश किती 1/2 अंश पुढे सरकतो मिनिट काटा मिनिट काटा जो आहे मिनिट काटा 1 मिनिटाला 6 अंश पुढे सरकतो 6 तास काटा तास काटा जो आहे तास काटा 60 मिनिटाला 60 मिनिटात किती अंश सरकतो 30 अंश पुढे जातो सरकतो मिनिट काटा मिनिट काटा जो आहे तो 60 मिनिटामध्ये 60 मिनिटामध्ये 360 अंश पुढे जातो किंवा त्याला फिरतोय म्हणू आपण किंवा पुढे जातो घड्याळातील प्रत्येक संख्येमध्ये घड्याळातील
प्रत्येक संख्येत तीस अंशाचं माप असतं, म्हणजे नऊ ते दहा याच्यामध्ये जर असा सेंटरला आपण कोण जर बनवला तर हा कोण तीस अंश मापाचा असतो. याच्या आधारे नियमांच्या आधारे आपल्याला पटकन याचं उत्तर काढता येतं. आणि तसंही पहा हे तीस आणि तीस साठ इथे झाले नव्वद, नव्वद आणि तीस एकशे वीस, आणि हे हे सेंटरला आहे पूर्ण साडे दहा म्हणलं तर हा सेंटरला असेल. या तीसाच्या मी पंधरा म्हणजे चौक बारा एकशे वीस अधिक पंधरा बरोबर किती एकशे पस्तीस आहे. हे जे नियम आहे हे लक्षात ठेवा. लिहून घ्या. घड्याळातील प्रत्येक संख्येमध्ये म्हणजे नऊ आणि दहा, नऊ आणि दहा, आठ आणि नऊ याच्यामध्ये जो कोण तयार होतो तो तीस अंशाचा असतो. एक उदाहरण आहे पहा, ही मुलांना अवघड जाणारे उदाहरण आहे म्हणून आपण खास करून घेतो. किती वाजता तास काटा, किती वाजता तास काटा व मिनिट काटा. तीस अंश मापाचा कोण आहे, पण एका म्हणजे एक आहे सात वाजता, दोन आहे आठ वाजता, तीन आहे नऊ वाजता आणि चार आहे अकरा वाजता. आता ज्यांच्या हातांमध्ये घड्याळ आहे, काट्याची घड्याळ आहे, ती मुलं अगदी काही सेकंदामध्ये याचं उत्तर सांगू शकतात. म्हणून आपल्याला एक अभ्यासाच्या दृष्टीने आणि मुलांची प्रगल्भता वाढवण्याच्या दृष्टीने सुद्धा एक उपक्रम करणे अत्यंत गरजेचे आहे की मुलांच्या हातामध्ये काट्याचं घड्याळ असलं पाहिजे. डिजिटल घड्याळापेक्षा काट्याची घड्याळ असं जर असतील तर ह्या प्रकारची उदाहरणं ते काही सेकंदामध्ये सोडवू शकतात. छान छान उत्तर दिलं काय बऱ्याच मुलांनी, सगळ्यांचं अभिनंदन. सात वाजता लगेच लक्षात येतो सात वाजता काटे कुठं असतात, आठ वाजता काटे कुठं असतात, तास काटा मिनिट काटा, नऊ वाजता कुठं असतात लगेच लक्षात येतं मुलांच्या, आणि अकरा वाजता कुठं असतात. मलाही सांगा, अकरा वाजता एक काटा अकरा वर असेल आणि दुसरा काटा बारा वर असेल, म्हणजे अकरा आणि बारा आणि दोन इथलं दोन इथलं जेव्हा दोन जे लगतचे जे संख्या आहेत घड्याळावरच्या त्याच्यामध्ये कितीचं माप असत, तीस अंश. चालेल, तीस अंश मापाचा कोण अकरा वाजता घड्याळात तयार झालेला असेल. म्हणजे याला फारसं काही आपल्याला सोडवण्याची गरज पडत नाही. जर मुलांच्या हातात काट्याचं घड्याळ असेल तर हे अशी जी प्रश्न आहे ते आपल्याला सहजासहजी कमी वेळेत सोडवता येतात. त्यानंतर थोडासा काठिण्य पातळी उच्च असलेला प्रश्न आहे का, अकरा वाजून बेचाळीस मिनिटे, अकरा पॉईंट बेचाळीस वाजता
तास काटा वो मिनिट काटा यात्री कौन किती तास काटा वो मिनिट काटा यात्री कौन कितने अंश मापा था से बारह सात नौ दस अठारह एक दो तीन चार पांच सात सात आठ आकृती काढली तर बऱ्याचशा अंशी आपलं उत्तर जे आहे स्पष्ट होत. आपण उत्तराच्या फार जवळ जातो. अकरा वाजून 42 मिनिटे म्हणजे 42 म्हणजे बरेचशे आपण 11:30 पुढे गेलेलो आहोत. आणि इथे 40 येतात तिच्यापासून 2 मिनिटे पुढे. याच्यात किती अंशाचा कोण तयार होते. हे 2 झाले, हे 30 आणि हे 30 झाले 60 आधी. आता हा किती असेल. हा आहे मिनिट काटा. बर का, हा आहे मिनिट काटा. मिनिट काटा एका मिनिटाला किती जातो पुढे जातो. एका मिनिटाला 6 पुढे जातो. बरोबर का. हे मोजलं आपण, हे मोजलं 57 झालं. हे किती असेल. हा मिनिट काटा आहे. मिनिट काटा एका मिनिटाला 6 अंश पुढे जातो म्हणजे सावित्रिक 18 अंश या 9 पासून. हे माप असेल 18 अंश. हे असेल 30 अंश. हे असेल 30 अंश. आणि हे राहिलं आता याच्यात आता किती मिनिट झाली पहा. 42 मिनिटे. या 11 आणि 12 मध्ये 30 आहे. 30 अंश. बरोबर. म्हणजे 60 मिनिटाला 30 अंश आहे. तर 60 मिनिटाला 30 अंश आहे. तर हा जो आहे हा 42 मिनिटावर किती अंश असेल. 42 मिनिटं झाले तिथं 11:42. तास काटा 11 पासून इथपर्यंत आलेला आहे. मग यांचं जर आपण डायरेक्ट करू आपण 60 मिनिटाला 30 अंश आहे तर 42 ला किती 42 अंश आले. 30 31 30 60 आहे ना. 2 1 2 2 4 2 1. बरोबर. 21 अंश म्हणजे अधिक 21 अंश त्याच्यात निर्माण. झाले 9 3 7 9 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
मिलीट काढा यांच्यामध्ये 99 अंशाचा कोण तयार झालेला असेल. मग हे जे मी आता लिहून दिलेले जे नियम आहे त्याच्या आधारे आपण असं थोडस काठिण्य पातळी जास्त असलं उदाहरण सहजासहजी सोडू शकतो. अशी उदाहरणं येत असतात गडाच्या काट्यांच्या मध्ये किती अंशाचा कोण तयार झालेला असतो वगैरे आणि त्याच्या मदतीने आपल्याला ही उदाहरणं सोडवता येतात. ओके अजून एक उदाहरण देतो
पावणे पाच वाजता पावणे पाच वाजता मिनिट काढा व तास काढा यातील फोन किती पहिली गोष्ट पावणे पाच म्हणजे किती पाव उणे पाच मग इथं पाव भाग आपल्याला माहित असला पाहिजे तासाचा पाव भाग आहे 15 मिनिटे पाव अर्धा आणि पाऊण 20 मिनिटे आणि पाऊण भाग तासाचा असतो 45 मिनिटे आपल्याला जर हातात घड्याळ किंवा घड्याळ आपण नेहमी वापरत असू किंवा घड्याळाची फिगर आपली पटकन काढता आली तर आपलं उत्तर अतिशय सोपं होऊन जात 12, 3, 6, 9, 10, 11, 2, 4, 5, 6, 7 किती वाजले पावणे पावणे पाच म्हणजे किती 4:45 हा मिनिट काटाय हा तास काटाय पावणे पाच वाजता मिनिट काटा व तास काटा यातील कोण किती सलग मोजा 30, 30, 30, 30 आणि हा किती आहे हा जवळजवळ पाऊण भाग पुढे गेला इथं फक्त पाव भाग शिल्लक राहिला मग 30 चा पाव पाव म्हणजे 30 चा 1/4 किती 7.5 4 3 12 120 आणि 7.5 बरोबर 127.5 पावणे 45 मिनिट पुढे गेल्यामुळं इथला पाऊण म्हणजे 4 भागाचे 3 भाग काटा पुढे सरकलेला म्हणून आपल्याला इथं जो घ्यायचा आहे हा पाव भाग घ्यायचा 30 अंशाचा पाव भाग तो 1998 साली एक प्रश्न आलेला होता त्यानंतर 2001 साली एक प्रश्न आलेला होता त्या प्रकारचे प्रश्न आपण घेतलेले आहेत
4:10 प्रश्न आहे. या वेळेत तास काटा व मिनिट काटा यातील कोण किती? सरळ फिगर काढा तुम्ही. आकृती जर काढली तर आपल्याला उत्तर देणे सरळ शक्य होत. 12:10 पुढे सरकलेला आहे काटा. तुम्हाला 10 मिनिटे 4:10 म्हणजे 2:10. आणि 10 मिनिटे काटा तास काटा पुढे सर. आता एका मिनिटाला अर्धा एका मिनिटाला अर्धा अंश रकतो असा 10 मिनिटाचा रकला म्हणजे 10 चे अर्धे किती झाले? 5. 60 अधिक 5 65 दोन काट्यातलं जे माप आहे कोणाचं माप 65 अंश. घड्याला 8:15 झाली असता घड्याला 8:15 झाली असता तास काटा व मिनिट काटा. टास्काटावर मिनिट काढा. यांच्यामधील कोणाचे मार्क किती असेल? घड्याळात 8:15 झाली घड्याळ काढा. 12:06:09 8:15 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10.
8:15 काका भाग पूर्ण सरकलेला आहे 15 मिनिट काका 3 वेळा सरकला मिनिट काका 5 मिनिटाला 1 घर सरकतो पुढे यांच्यात जे अंतर आहे 8:15 अंतर किती अंशाचं असेल मिनिट काका व तास काका मोजत चालू 30 30 30 30 आणि हा पाव भाग सरकला आपण आता 30 चा पाव काढला होता 7.5 15 150 अधिक 7.5 बरोबर जर हे नियम माहीत असतील तर काही सेकंदामध्ये आपण काढू शकतो यांची बेरीज 157.5 हा कोण त्या ठिकाणी तयार अशाच प्रकारे जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं सोडवा काही अडचण असेल तर उदाहरणं ग्रुपवर टाकत जा सरावासाठी काही उदाहरणं मी टाकेल ग्रुप वरती पुढे समांतर रेषा आहे छेदिका आहे परंतु मला आज जो विषय मिळालेला होता भूमिती बिंदू रेषा रेषाखंड किरण प्रतल आणि कोण याच्या संदर्भातला याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची कशी उदाहरणं येऊ शकतात ती उदाहरणं आपण आजच्या पिरियडला बघितलेली आहे सर्व विद्यार्थी मित्रांचे मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद सर सरांनी बिंदू रेषाखंड रेषा किरण कोण प्रतल हे उदाहरण घेऊन अतिशय सविस्तर आणि व्यवस्थित सांगितलेलं आहे तर सरांना मी धन्यवाद व्यक्त करते त्याचप्रमाणे रवी भापकर सर डॉक्टर पवार बाबासाहेब सर यांनाही धन्यवाद देते आणि सर्वांना 2024 खूप साऱ्या शुभेच्छा आणि मुलांनाही 2023 मध्ये आपल्याला चांगलं स्कॉलरशिप मध्ये चांगलं यश मिळो अशी एक ईश्वरच्या प्रार्थना सर्वांना धन्यवाद देऊन आपण थांबूया धन्यवाद सर्वांना धन्यवाद